नमस्कार, स्वागत आहे तुमचं गौरीज फूड जर्नीमध्ये. मी गौरी तुमचं माझ्या गौरीज फूड जर्नी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर आजची आपली किचन टिप आहे की गुळ किंवा साखर हे स्टोअर कशा पद्धतीने करायचे. गुळ किंवा साखर हे फ्रीजमध्ये आपण स्टोअर करू शकत नाही. गुळाला एक प्रकारचा असा घट्टपणा येतो फ्रीजमध्ये स्टोअर केल्यामुळे, आणि साखर देखील आपण ही स्टोअर करू शकत नाही, तिला पाणी सुटू लागतं. तर आपण बाहेरच ठेवून ही गुळ आणि साखर कशा पद्धतीने स्टोअर करायची, म्हणजे कुठल्याही प्रकारचे किडे न लागता, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओ हा आपण सुरू करूया. तर गुळ आणि साखर स्टोअर करताना त्यामध्ये आपण टाकणार आहोत, गुळामध्ये ह्या अशा 4 ते 5 लवंग ह्या टाकायच्या आहेत, आणि साखरेमध्ये देखील ह्या अशा लवंगा टाकून, साखरेमध्ये देखील ह्या अशा प्रकारे तुम्ही लवंगा टाकून हे गुळ आणि साखर ही अशा प्रकारे तुम्ही स्टोअर करू शकता. आता हे झाकण लावून मी व्यवस्थित किचन ट्रॉलीजमध्ये ठेवून टाकणार आहे. व्यवस्थित जिथे जागा आहे गुळ आणि साखरेची तिथे मी ठेवणार आहे. इथे अजिबात हे लवंग टाकल्यामुळे काय होणार आहे, एक प्रकारचा तिखटपणा, ह्या तिखट वास हा निर्माण होतो डब्यामध्ये, त्याच्यामुळे संपूर्ण डब्याला अजिबात मुंग्या ह्या लागल्या जात नाहीत. इथे देखील आपण अशा पद्धतीनेच गुळाला देखील आपण असंच करणार आहोत, म्हणजे इथे गुळाला काय किंवा साखरेला काय मुंग्या ह्या अशा लागत नाही. तर तुम्हाला माझी ही आजची किचन टिप कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण पुढील एका अशा नवीन व्हिडिओसोबत.